विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटल्याची घटना रविवारी रात्री कल्याणमधील दुर्गाडी पुलावर घडली आहे. एका अज्ञात वाहनानं बसला कट मारल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस उलटल्याची प्राथमिक माहिती मिळते. अंबरनाथमधील एका शाळेच्या पिकनिकसाठी गेलेली विद्यार्थ्यांची ही बस असल्याची माहिती आहे. या बसमध्ये 30 अधिक विद्यार्थी होते. त्या अपघातात 2 विद्यार्थी जखमी झालेत. अपघातानंतर बसच्या समोरील काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं.